खळी भूषण पुरस्कार हा 3 तारीख रोजी त्यांना देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. मी दोघांचंही माननीय प्रतापसिंग रावजी राणे गेल्या वर्षी त्यांना पुरस्कार दिला आणि डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांना यंदा पुरस्कार देत आहे. त्यांना दोघांचंही मनापासून सभागृहाच्या माध्यमातून अभिनंदन करतो. म्हणजे फ्रेंड ऑफ होगत मावशेचो लोक मावशे मोग इतू आहे का मायच मोग कर मरे पहिलं मागी मावशी मरे तुका सांगून सोदता की माझो मित्र प्रमोद सावंत हाका आम्ही परबी दिता. समजले मऊ अरे अरे पावसा तुला पैसा पैसा झाला फोटा पावसाला मोठा ती आहा पण माग भाषा सोड ना ती पोयट्री आम थोडा असं माझा बरोबर चिकवलं ती तुकल्या पण आम ते येईना स्पीकर सर कोकणी आणि मराठी पे बिल पास झाला ते पैकी झाला पै कोकणी शाल बी द ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट ऑफ गोवा अँड मराठी शाल बी यूज फॉर ऑल अदर ऑफिशियल पर्पज. स्पीकर सर त्यांच्या मताशी हा सहमत असा त्या खातीर मराठी हा अवजान उलोवपाक कायच प्रॉब्लेम ना. ज्यांना कोणाला मराठी बोलायचे आहे ते मराठी बोलू शकतात. फक्त एवढंच आहे की त्यांना मराठी जर समजत नसेल तर आपण ट्रान्सलेटर अपॉइंट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी या सेशनमध्ये जरी नाही झालं एखादा ट्रान्सलेटर स्पेशल पोस्ट तुम्ही क्रिएट करून घ्या म्हणजे ज्याने मराठी बोललेली त्यांना कोकणीमध्ये ती समजेल आणि त्यानंतर तुमची जी ही सिस्टीम आहे ती सिस्टीम पण तुम्हाला त्या पद्धतीने ट्रान्सलेटर ते चालू करावी लागेल. माझं म्हणणं फक्त कोकणीतनं मराठीतनं कोकणीच नाही तर मराठीतनं आयदर इंग्लिशमध्ये किंवा कोकणीतनं इंग्लिशमध्ये पाहिजे किंवा इंग्लिशमधून कोकणीमध्ये जरी पाहिजे असेल तर ते पण करावं लागेल. पण हॅन्स फोर्थ कधीतरी कन्नडमधून आपल्याला कोकणी ऐकू नये अशी विनंती. आमच्या चर्चिल बाबांसाठी एरे पावसा आणि पाऊस पडलो मरे.